मित्रांनो, पुणे आणि बारामती बऱ्याच अंतराचा फरक नाही, 110 किलोमीटर एवढं अंतर पडतं. तर पुण्याहून बारामतीला आणि बारामतीहून पुण्याला येत म्हणलं पण दोघांच्यात फरक लय जास्त. पुण्यामध्ये फक्त आणि फक्त शुद्ध लोकांचं शहर आलं, म्हणजे एकदम शुद्ध. जर तुम्हाला शिकायची असेल भाषा अशुद्ध, तर अख्ख्या महाराष्ट्रात उत्कृष्ट मराठी भाषा शिकायची म्हणलं तर पुण्याला जायचं. जर जास्त दिवस राहिला ना तुम्ही, म्हणजे 15-20 दिवस जर राहिला तरी शुद्ध शब्द कळतील की तुम्हाला आपल्यातला काय फरक आहे आणि त्या पुण्याचा काय फरक आहे. तर पुणे आणि बारामतीचं जर तुम्हाला सांगायचं गेलं तर बारामती म्हणजे एकदम भेळ, गौंडाळ, शुद्ध, अडाणी, कसली बी तुम्ही कुठली बी क्वालिटी मागितली तरी बारामती तुम्हाला अवेलेबल आहे. तर बारामती आणि पुण्यातला डिफरन्स सांगतो तुम्हाला. तर पुण्यात एखादं गौंडाळ पोरगा आलं तर त्याच्याकडे अशी बघणार की जणू काय तो अतिरेकी पाकिस्तान वरून आत्ता झाला की बुरा लागतं भाई आप लोग भी जानते आणि त्यांच्या ते त्यांच्यात ना आला असेल रे हा किती गहन आहे. आणि हाच फरक आपल्या इथे बारामध्ये जर बाहेरून दुसऱ्या ठिकाणाहून एखादं पोरग किंवा काहीतरी शिकाय आलं तरी लगेच मित्र ए भाऊ अरे ये ना इकडे कुठं आलास तू, काय खायचं बीच का तुला, बघ खायचं असलं तर घे खाऊन. आणि उद्यापासून आपल्यात फिरायचं बरं का, कुठं बी मॅटर झाला तरी आपल्याला लगेच बोलवायचं. तर हा फरक बारामती, बारामतीची पोरं म्हणजे एकदम जीवातला जीव आणि त्यांना फक्त एकजुटीनं राहायला माहिती असते. त्याच्यामुळेच बारामती आता महाराष्ट्रातच नाही तर जगात प्रसिद्धीची पावले टाकत चालली. आणि पुण्यात जर समजा मॅटर झाला तर पुण्याचे लोक एकदम शुद्ध असतात ना, तर त्याच्यामुळे त्यांचं भाषा वर्णन वेगळं झालं तर ती कशी बोलणार. हे भावा तुला सांगतोय आत्ता नरलाच नरला, परत जर नरला ना तर बघा मग असं ती शुद्ध आहे. म्हणजे त्या मारणाऱ्याला बी भीती वाटायला नको आणि त्या दम देणाऱ्याला बी भीती वाटायला नको. पण जर मॅटर झाला आपल्या इथे तर एक कोण करू असतो 50 पब्लिक जमा, तो जे एक असतो त्याच्या पार गांडीव काढ त्याला आपली पोरं दम देणार. ते बघ बावड्या शिस्तीत राहत जा, जर आगावपणा केला तर पाय मोडून हातात देईन. अशी भाषा फक्त बारामतीत राहते. आणि पुण्यात पुणेरी पाट्या फेमस असतात, म्हणजे कोण घराच्या बाहेर काहीतरी लावतं तर कुठं काय की आमच्या मुलाचं लग्न झालंय कुठं काय असं पाहून येऊ नका, इथे कचरा टाकू नये असं काहीतरी. आणि खाली काहीतरी सुविचारासारखं काहीतरी किंवा आगाव बोलतात. तसं आमच्या इथं पाट्या पेट्या बारामतीत नाही. इथं जर तुम्हाला गावाची पाटी बघायची असेल तर गाव जर एका बाजूला असलं तर आमची पोरं त्याचं नक्षत बदलून टाकतात दुसऱ्या बाजूला. तर हा बारामतीचा आणि पुण्याचा फरक आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, जर चांगला वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबून द्यावा चॅनलचे. तेवढं तुम्हाला काहीतरी ह्याच्यापासून फायदा होईल. आणि जर नसेल दावायचं तर मग बघून जावा, काय अडचण नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तर पुढं काय करायचं तेवढं तरी कमेंटमध्ये टाका.